यासाठी केसांवर विविध हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. पण केस नुसते सुंदर असून चालत नाही, तर मजबूतही असणं आवश्यक आहे. केस खूप गळत असतील तर साहजिकच त्याचा अर्थ केस मजबूत नाही. केस मजबूत होण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग क्रीम वापरणं आवश्यक आहे. हे हेअर स्ट्रेटनिंग क्रीम घरच्या घरी सहज तयार करता येतं. हे क्रीम वापरण्याची विशिष्ट पद्धत आहे, ती समजून घेतल्यास घरच्या घरी हेअर स्ट्रेटनिंग क्रीम तयार करून वापरणं सहज शक्य आहे. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रेटनिंग क्रीम कसं करायचं ते सांगणार आहे. हेअर स्ट्रेटनिंग क्रीम कसं करावं? हेअर स्ट्रेटनिंग क्रीम तयार करण्यासाठी 2 पिकलेली केळी, 2 चमचे आंबट दही, 2 मोठे चमचे ऑलिव्ह तेल आणि 2 चमचे मध घ्यावं. एका वाटीत केळ सोलून फोर्कच्या मदतीनं कुस्करून घ्यावं. कुस्करलेल्या केळ्यामध्ये दही, ऑलिव्ह ऑइल आणि मध घालून हे सर्व चांगलं मिसळून घेतलं की घरच्या घरी हेअर स्ट्रेटनिंग क्रीम तयार होतं. या हेअर स्ट्रेटनिंग क्रीममधून केसांना फॅटी ॲसिड, अ, ब आणि क जीवनसत्व, लोह, फॉस्फरस, लॅक्टिक ॲसिड, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम हे महत्त्वाचे घटक मिळतात. या घटकांमुळे केस मजबूत होतात. केस सरळ होण्यासाठीही या हेअर स्ट्रेटनिंग क्रीमचा उपयोग होतो. या क्रीम मधील केळ आणि ऑलिव्ह ऑइलमुळे केस मऊ, मजबूत, रेशमी आणि चमकदार होतात. घरच्या घरी तयार केलेली हेअर स्ट्रेटनिंग क्रीम केसांना लावल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते. केस चमकदार होतात. केसांमध्ये खूप गुंता होत असल्यास हे हेअर स्ट्रेटनिंग क्रीम अवश्य वापरावं. या क्रीममुळे केसांमध्ये आर्द्रता निर्माण होते आणि यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही. हेअर स्ट्रेटनिंग क्रीम केसांना कसं लावावं? हेअर स्ट्रेटनिंग क्रीम केसांना लावताना केस कोरडे हवेत. क्रीम लावण्याआधी केस कंगव्यानं चांगले विंचरून घ्यावे. क्रीम लावण्यास सोपं जावं यासाठी मेहंदी लावण्यासाठी ज्याप्रमाणे केसांच्या छोट्या छोट्या बटांमध्ये केस विभागावेत, हे क्रीम केसांना लावताना ब्रशचा वापर करावा. केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत हेअर क्रीम लावावं. मुळांना ब्रशनं क्रीम लावून बोटांनी ते केसांच्या टोकांपर्यंत पसरावं. अर्धा तास केसांना हेअर स्ट्रेटनिंग क्रीम राहू द्यावं. केस धुताना केसांना शॅम्पू लावू नये. केसांना कंडिशनर लावावं. कंडिशनर केसांना लावल्यावर ते 5 मिनिटं ठेवावं. नंतर केस थंड पाण्यानं धुवावेत. केस धुतल्यानंतर मोठ्या दातांच्या कंगव्यानं किंवा हेअर ब्रशनं केस विंचरावेत. केस नैसर्गिकरित्या वाळू द्यावेत. हेअर स्ट्रेटनिंग क्रीम आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावावं. स्ट्रेटनिंग क्रीममुळे केस नैसर्गिकरित्याच इतके सुंदर होतात की केसांना वेगळं स्टायलिंग जेल लावण्याची गरज असते. तुम्हाला ब्युटी संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.